वेळ आली एक मस्त सॅलड बनवण्याची आणि आजचं सॅलड जे आहे तर त्याचं नाव आहे बीटरूट अँड क्युकंबर सॅलड. तर त्याच्यात लागणार साहित्य बघू आणि सॅलड करायला लागू. इथं क्रंची आईसबर्ग लेट्यूस घेतलंय मी. इथं घेतलेत मी काकड्या सोलून. बीट जे आहे ते उकडून घेतलंय मी. आलापिनो चिलीज, क्रॅनबेरी ज्यूस, एगलेस मेयोनेज सॉस, रेझिन्स म्हणजे आपले बेदाणे, लिंबाचा रस, मिरपूड आणि मीठ. हा जो क्रॅनबेरी ज्यूस आहे तो क्रॅनबेरी ज्यूस. आता या ज्यूसमध्ये आपण काय करणार आहोत, थोडीशी मिरपूड, थोडस मीठ आणि आता क्रॅनबेरी ज्यूसला त्याचा इटसेल्फ आंबटपणा असतोच पण लिंबाचा झेस्ती सारनेस जो आहे त्यांनी आपल्या ड्रेसिंगला खूप जास्त मजा येणार आहे. थोडस लिंबू आणि यामध्ये हा जो एगलेस मेयोनेज जो आहे तर तो आपण आता मिक्स करणार आहोत. त्याला असं चांगलं व्हिस्क करून घेऊ. आता ड्रेसिंग जे आहे ते आपण साईडला ठेवूयात आणि सगळी कटिंग्स करून घेऊयात. फ्रेश क्युकंबर, त्याचे असे चौकोनी आपण काप करून घेणार आहोत. नाईस. आता सॅलड ज्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळे काकडीचे काप आपण काढून घेऊ. बीटरूट, काकडीचे जसे चौकोनी काप केले तसेच आपण या बीटरूटचे करणार आहोत. लवली. आता सॅलड बोलमध्ये आपण काय करणार आहोत, हा हे जे लेट्यूस घेतले आपण तर त्याचे आपण तुकडे हाताने करून टाकणार आहोत कारण लेट्यूसला शक्यतो नाईफ लावू नये नाहीतर त्याचा क्रंचीनेस जो आहे तर तो निघून जातो. आता हे लेट्यूसचं जे मोठं जे पान आहे तर ते आपण आपल्या सॅलड बोलच्या खालच्या साईडला आपण असं अरेंज करून ठेवू आणि त्याच्यावर आपण सॅलड जे आहे ते सर्व्ह करणार आहोत. हे सगळे रेझिन्स, थोडस फक्त याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी मिरपूड. दॅट्स इट, सॅलड ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता फक्त आपल्याला हे जे ड्रेसिंग जे आहे ते त्याच्यावर पोर करून जस्ट हलकंसं मिक्स करायचं आहे. दॅट्स इट, जस्ट गिव अ नाईस जनरस सर्विंग ऑफ दिस क्रीमी ड्रेसिंग. वाव, फॅन्टॅस्टिक. त्याला जस्ट असं हलकंसं आपण मिक्स करणार आहोत. सॅलड्सला जास्त हाताळायचं नाहीतर त्याचा फ्रेशनेस आणि जो क्रंचीनेस जो आहे तो निघून जातो. फॅब्युलस. लवली. आता खाता क्षणी मस्त थोडासा टँजी फ्लेवर यावा म्हणून जस्ट अ स्क्वीज ऑफ लेमन. आपला सॅलड कोर्स तयार आहे. पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. बीट क्युकंबर सॅलड बनवण्यासाठी लागणारा साहित्य आईसबर्ग लेट्यूस, काकडी, उकडलेला बीट, आलपिनो चिलीज, क्रॅनबेरी ज्यूस, एगलेस मेयोनीज, बेदाणे, लिंबाचा रस, मिरपूड आणि मीठ. कृती, प्रथम क्रॅनबेरी ज्यूस मध्ये मिरपूड, मीठ, लिंबाचा रस आणि मेयोनीज घालून सॅलड ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये काकडीचे तुकडे, उकडलेल्या बिटाचे तुकडे, आईसबर्ग लेट्यूसचे तुकडे, बेदाणे, मीठ, मिरपूड आणि सॅलड ड्रेसिंग घालून एकजीव केलेलं सॅलड घालून डिश सर्व्ह करावी.